नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या युनिटमधले आपण भाषिक कौशल्याचा अभ्यास करत होतो। आज आपण पुढची भाषिक कौशल्य म्हणजे लेखन कौशल्य आणि वाचन कौशल्य या दोन कौशल्यांचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण लेखन कौशल्य म्हणजे काय ते पाहू। व्यावहारिक जीवनात भाषेचा विविध स्तरावर आपण वापर करतो, म्हणजे जे व्यवहारिक जीवन जगत असताना आपण विविध प्रकारचे लेखन, पत्रलेखन असेल, कार्यालयीन लेखन असेल, वृत्तपत्रे लेखन असेल, या सर्वांचा आपण अनुभव घेत असतो। म्हणून लेखन हे आपल्या विचारांचे मूर्त स्वरूप असते। आपले विचार आपण लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो। म्हणून भाषिक कौशल्यांचा अभ्यास करत असतेवेळी लेखनाला सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे। आपल्या मनातील विचारांचे अक्षररूप म्हणजे लेखन होय। म्हणजे आपल्या मनातील विचार आपण अक्षरांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो किंवा लेखनाच्या माध्यमातून ते व्यक्त करत असतो। अक्षरांच्या माध्यमातून परस्परांशी साधलेला संवाद म्हणजे आपण लेखन असतं। अक्षरांच्या माध्यमातून आपण लिखाणाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी तो साधलेला एक संवाद असतो। म्हणून भाषिक कौशल्यामध्ये लेखन कौशल्य अधिक महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येते। मौखिक भाषेचे ते चिन्हांकित रूप असते आणि म्हणून अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये वाचनाप्रमाणेच लेखन कौशल्याला सुद्धा महत्त्वाचे असे स्थान आहे। त्यासाठी भाषेचा अभ्यास महत्त्वाचा असतो। लेखन कौशल्य आत्मसात करायचं असेल आपल्याला तर आपल्याला आधी भाषेचा अभ्यास करावा लागतो। भाषेतील विविध शब्द, त्यांचे अर्थ, ह्रस्व दीर्घ, त्यांचे उच्चार, अक्षर ओळख, शब्द संग्रह, त्याच्यानंतर हस्ताक्षर, या सगळ्यांचा विचार करून ते योग्य रीतीनं मांडण्याची क्षमतेचा स्वीकार करणे म्हणजेच आपण भाषिक क्षमतेचा विकास करणे होय। अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत वाचनाप्रमाणे लेखन कौशल्याला सुद्धा महत्त्वाचे स्थान आहे। म्हणून हे लेखन कौशल्य आपल्याला प्रयत्नाने जाणीवपूर्वक आत्मसात करता येते। आपल्याला लेखन कौशल्याचा अभ्यास करत असतेवेळी लेखन कौशल्य हे वाचकाला सहजपणे कळेल असे लेखन करावे लागते। असे वाचकाला सहजपणे कळेल असे लेखन परिणामकारक लेखन असते। आपल्या मनातील आशयाची समर्पक शब्दात मांडणी करणे इथे अभिप्रेत आहे आणि म्हणून लेखन कौशल्याचे त्यांच्या लेखनाच्या प्रकारावरून तीन प्रकार पडतात, अनुलेखन, श्रुतलेखन आणि अभिव्यक्तिलेखन। अनुलेखन म्हणजे एखाद्या आशयाचा अभ्यास करत असतेवेळी एखादा विचार प्रवर्तक उतारा निवडून तो पाहून पाहून लिहिणे म्हणजे अनुलेखन होय। म्हणजे एखादा उतारा आपण पाहून पाहून लिहितो त्यावेळेला ते अनुलेखन असतं। श्रुतलेखन दुसरा प्रकार आहे, म्हणजे एखादा उतारा वाचावा लागतो आणि तो वाचल्यानंतर तो विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि ऐकल्यानंतर ज्यावेळेला लेखन करतात त्यावेळेला ते श्रुतलेखन असतं। म्हणजे एखादा उतारा वाचल्यानंतर तो ऐकून लिहिणे म्हणजे श्रुतलेखन होय। आणि तिसरा प्रकार म्हणजे अभिव्यक्तिलेखन। अभिव्यक्तिलेखन म्हणजे स्वतः विचार करून केलेलं लेखन म्हणजे अभिव्यक्तिलेखन होय। म्हणून अनुलेखन, श्रुतलेखन आणि अभिव्यक्तिलेखन असे तीन लेखनाचे प्रकार पडतात। आपल्या भावना, विचार, कल्पना प्रकट करण्यासाठी जी दोन प्रमुख साधने आहेत ती म्हणजे भाषण आणि लेखन कौशल्य होय। लेखन म्हणजे केवळ लिपीतील अक्षरं लिहिणं इतका अर्थ अपेक्षित नाही, तर इथं अर्थपूर्ण लिखाण अपेक्षित आहे। प्रत्येक शब्दाला रंग, रूप, वजन असते हे जाणून घेऊन जाणीवपूर्वक लेखन करणे म्हणजेच लेखन कौशल्य होय। सुयोग्य वाक्यरचना करून सुसंगतपणे, प्रभावीपणे आपले विचार सर्वसाधारणपणे लिखाणातून मांडता आले पाहिजेत हे सूत्र लेखनात महत्त्वाचे असते। म्हणून लेखनात अर्थपूर्ण शब्दरचनेला महत्त्वाचे असे स्थान आहे। विद्यार्थ्यांना असे अर्थपूर्ण लिखाण करता येण्यासाठी शिक्षक म्हणून आपली पर्यायाने भाषा शिक्षकाची सर्वात मोठी जबाबदारी आहे।
आणि म्हणून लेखन म्हणजे फक्त लिहिणे इथं अपेक्षित नाही, तर अर्थपूर्ण लिहिणे म्हणजे लेखन होय. मग हे लेखन कौशल्य आत्मसात करण्यासाठी काही क्षमता विकसित करणं आवश्यक असतं. त्या क्षमतेंचा अभ्यास आपण पुढील प्रमाणे करू. लेखन कौशल्य जर आत्मसात करायचं असेल तर विद्यार्थ्यांच्यामध्ये या क्षमता विकसित करणे ही शिक्षकाची जबाबदारी असते. म्हणून पहिली क्षमता आहे अक्षरांना योग्य वळण असलं पाहिजे. पहिली क्षमता आहे अक्षरांना योग्य वळण असलं पाहिजे. अक्षरांना योग्य वळण असेल तर लिखाण वाचनीय असते. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन त्यांच्याकडून लेखनाचा सराव करून घेतला पाहिजे. त्याच्यातले बारकावे लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या अक्षरांना योग्य वळण लावता आलं पाहिजे. दुसरी क्षमता आहे अक्षरे व जोडाक्षरे बिनचूक लिहिता आली पाहिजेत. भाषेला लिपी असते. या लिपीतील अक्षरे जोडाक्षरे यांना अर्थ असतो आणि म्हणून वाक्यरचना करत असतेवेळी ती बिनचूक लिहिण्याने लिखाणाला अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे अक्षरे आणि जोडाक्षरे बिनचूक कशी लिहावीत याचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतला पाहिजे. तिसरं आहे की अक्षरांना शीर्षरेषा देणे, ज्याला आपण अक्षरावर टोप्या देणं असं म्हणतो. अक्षरांना लिखाणात शीर्षरेषा देता आल्या पाहिजेत, कारण त्याच्यामुळं अक्षर उठावदार होतं, अर्थपूर्ण होतं आणि म्हणून अर्थपूर्ण लिखाणामुळे लिखाणाचा अर्थ चटकन लक्षात येतो. म्हणून अक्षरांना शीर्षरेषा देणे ही तिसरी क्षमता आपण विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित केली पाहिजेत. चौथी क्षमता आहे शुद्ध लेखनाचे नियम पाळणे. विद्यार्थ्यांना शुद्ध लेखनाचे नियम पाळवण्यास शिकवलं पाहिजेत. शुद्ध लेखनाला लेखनामध्ये महत्त्वाचं असं स्थान आहे. शुद्ध वाक्यरचना लिखाणाचा अर्थ स्पष्ट करीत असल्यामुळं शुद्ध लेखनाचे नियम विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्यानुसार लिखाणाची सवय लावणे हे शिक्षकांचं आद्य कर्तव्य आहेत. म्हणून चौथी क्षमता आहे की शुद्ध लेखनाचे नियम पाळता आले पाहिजेत. पाचवी आहे आशयानुरूप शब्दयोजना करता आली पाहिजे. जसं आशय असेल त्या पद्धतीनं लिखाण करत असतेवेळी शब्दरचना करता आली पाहिजेत. लिखाणात वेगवेगळे आशय असतात. जसा आशय असेल तशी शब्दसंपत्तीचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून शब्दयोजना कशी करावी याचे मार्गदर्शन शिक्षकाने केलं पाहिजे. सहावी जी क्षमता आहे योग्य विरामचिन्हांचा वापर करता आला पाहिजे. लिहितेवेळी लिखाण करत असतेवेळी योग्य विरामचिन्हांचा वापर जर आशयात करता आला तर आशयाला सौंदर्य प्राप्त होते. म्हणून अर्थपूर्ण आशयाच्या दृष्टीने विरामचिन्हांना खूप महत्त्व आहे. म्हणून योग्य विरामचिन्हांचा वापर करता आला पाहिजे. आणि त्याच्यात शेवटची क्षमता आहे वाक्यप्रचारांचा योग्य वापर करता आला पाहिजे. लिखाण जर आशयपूर्ण आणि व्यवस्थित व्हायचं असेल तर भाषेला सौंदर्य प्राप्त करून द्यायचं असेल तर भाषेच्या अलंकाराने आशयाला अनुसरून वाक्यप्रचारांचा योग्य वापर केल्यास लिखाणालाही सौंदर्य प्राप्त होते. म्हणून आशय स्पष्ट करत असतेवेळी वाक्यप्रचारांचा योग्य वापर करता आला पाहिजे. तर वरील क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून या क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, तर आपलं लिखाण हे उठावदार होतं आणि आशयपूर्ण होतं हे आपल्याला दिसून येईल. पुढचं भाषिक कौशल्य हे आपलं वाचन कौशल्य. वाचन कौशल्यालाच आपण इंग्रजीमध्ये रीडिंग असं म्हणतो. याचा अर्थ आहे छापलेल्या अथवा लिहिलेल्या शब्दांचा अर्थ समजून घेणे म्हणजे वाचन होय. म्हणजे जे काय आपल्यासमोर पुस्तक रूपानं ग्रंथरूपानं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून छापील जो मजकूर असतो किंवा छापील जे साहित्य असतं त्या साहित्य वाचत असतेवेळी त्या शब्दांचा अर्थ समजून घेणे म्हणजे वाचन होय. वाचन ही एक संवेदनात्मक व मानसिक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये डोळा आणि मन हे घटक गुंतलेले असतात. वाचन हे मूक आणि प्रकट अशा दोन प्रकारात असतं. या दोन्ही स्वरूपाचे वाचन आशय ग्रहण करून करता येतं. वाचनातून अध्ययन होतं. छापलेल्या अथवा लिहिलेल्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन आपल्याला वाचन करता आलं पाहिजे. वाचन हे शिक्षणामधील एक तंत्र आहे. वाचन मुद्दाम शिकावे व शिकवावे लागते. कशा पद्धतीनं वाचावं याचंसुद्धा एक शास्त्र असतं. फक्त ओळी वाचणे म्हणजे वाचन नाही,
तर त्यांचा अर्थ समजावून घेऊन आपल्याला वाचन करावं लागतं. पुरेशा सवयीनं हे कौशल्य आत्मसात करता येतं, अंगवळणी पडतं. वाचन ही एक संवेदनात्मक आणि मानसिक प्रक्रिया असल्यामुळे शब्दांचे केवळ उच्चारण करणे म्हणजे वाचन नव्हे, तर त्यांचा अर्थ जाणून घेऊन आपल्याला वाचन करता आलं पाहिजे. वाचन करत असतेवेळी त्या शब्दांना अर्थ प्रकट होत असतो. म्हणून वाचनाचे दोन प्रकार पडतात, एक आहे प्रकट वाचन आणि दुसरं आहे मूक वाचन. प्रकट वाचन म्हणजे जे काही विद्यार्थी असतील किंवा श्रोते असतील यांना माहिती देण्यासाठी जे वाचन केले जाते त्याला प्रकट वाचन असे म्हणतात. हे मोठ्याने आपण मौखिक वाचन म्हणून करू शकतो. प्राथमिक शिक्षण स्तरावर वाचन अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीने या प्रकट वाचनाचं खूप महत्त्व आहे आणि म्हणून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आपण पुस्तकातले उतारे वाचून घेऊ शकतो. विद्यार्थ्यांना वाचनाचा सराव देण्यासाठी आणि उच्चारण त्यांचं चांगलं होण्यासाठी प्रकट वाचन उपयोगी पडतं. दुसरं आहे मूक वाचन. मूक वाचन म्हणजे मनातल्या मनात सार्थ वाचन करणे म्हणजे मूक वाचन होय. मूक वाचनाला महत्त्वाचं स्थान असतं. वरील स्तरातील वर्गा माध्यमिक स्तरातील जे विद्यार्थी असतात त्यांना आपण मूक वाचन करण्यासाठी सांगू शकतो. मूक वाचनामध्ये डोळा आणि मेंदू यांच्याशिवाय इतर अवयवांनासुद्धा याचे कौशल्य विकसित करण्याचा उपयोग होतो. वाचनाची गती आणि अर्थग्रहणाच्या दृष्टीने हे मूक वाचन महत्त्वाचं असतं. विद्यार्थ्यांना मूक वाचनातून आपल्या क्षमता विकसित करण्याची संधी प्राप्त होते. म्हणून वाचनामध्ये मूक वाचन आणि प्रकट वाचन हे दोन महत्त्वाचे असे प्रकार ठरतात. जीवनात वाचनाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल. वाचनाद्वारे आपण जीवनातील विविध अनुभवांचा आस्वाद घेत असतो. विविध लोकांचे साहित्य, लेखकांचे साहित्य, वाङ्मय हे अनुभवाने त्याने लिहिलेलं साहित्य असते. हे अनुभव आपण वाचन करून पडताळून पाहू शकतो. म्हणून वाचलेल्या भागाचे नीट आकलन झाले नाही तर आपण वाचन केलेल्या गोष्टींचा ठसा, त्याबद्दलचा प्रतिसाद आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये उमटत नाही. म्हणून विद्यार्थी आज पाहत असतो की आपण विद्यार्थ्यांना वाचन करायला लावलं की विद्यार्थी फक्त अक्षर वाचतात, त्यांचा अर्थ त्यांना समजत नाही. याचे कारण वाचन हे अर्थपूर्ण झालेले नसते. म्हणून अर्थपूर्ण वाचनाची सवय विद्यार्थ्यांना लावणे गरजेचं आहे. चौकश वाचनाने शिक्षणाचं ध्येय साध्य करण्यास मदत होते. म्हणून वाचताना अर्थ समजून घेऊन वाचन केले पाहिजेत. म्हणून नुसते ओळी वाचणे म्हणजे वाचन नाही, तर अर्थ समजावून घेऊन त्याचं वाचन करणे म्हणजे वाचन कौशल्य होय. मग हे वाचन कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये काही क्षमता विकसित करणे हे आपले शिक्षक म्हणून जबाबदारी आहे. म्हणून त्याची पहिली क्षमता आहे आवाजात वाचन करत असतेवेळी आवाजामध्ये सहज सुलभता असली पाहिजे. म्हणजे वाचन करताना वाचनामध्ये आपल्याला आवाजात सहज सुलभता असली पाहिजेत. आवाज आपला योग्य रीतीनं रोह अवरोह पद्धतीनं चढ उतार पद्धतीनं असला पाहिजेत. म्हणून आपण काय वाचतो हे दुसऱ्यांना समजेल म्हणून आशयानुरूप वाचन असावे आणि त्याच्यासाठी आवाजात ही सहज सुलभता असली पाहिजे. दुसरी क्षमता आहे योग्य विरामचिन्हासहित वाचता आलं पाहिजे. वाचताना आशय नीट समजवा विद्यार्थ्यांना समजला पाहिजेत. याच्यासाठी विरामचिन्हांचा योग्य वापर वाचताना करणं आवश्यक आहे. स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम, उद्गारार्थक चिन्ह, प्रश्नचिन्ह या सर्वांचा वापर करून जर आपण योग्य रीतीनं वाचलं तर तो आशय किंवा त्या आशयाचं स्वरूप समजणं सोपं जातं. म्हणून योग्य विरामचिन्हासहित आपल्याला वाचता आलं पाहिजे. तिसरं याचं क्षमता आहे वाचन कौशल्याची अक्षरे व शब्दांचे उच्चार शुद्ध असावेत. वाचतेवेळी अक्षर आणि शब्दांचे उच्चार जे आहेत ते शुद्ध असले पाहिजेत. अर्थपूर्ण वाचनासाठी हे उच्चार शुद्ध असले तर ऐकणाऱ्याला तो अर्थ समजतो. मग आपल्यासमोर जो विद्यार्थी बसलेला असतो तो विद्यार्थी आपण शिकवत असतेवेळी तो आपला ऐकत असतो, श्रवण करत असतो. म्हणून त्याला शुद्ध उच्चारांची सवय लागली पाहिजे. पुढचं
जी क्षमता आहे वाचन कौशल्याची, सुयोग्य गतीने वाचता आले पाहिजेत। वाचनाची गती ही योग्य असली पाहिजेत। आपण काय वाचतो हे समोरच्याला लक्षात आलं पाहिजेत। वाचताना आशयाची गती योग्य असेल तर तो आशय चांगल्या पद्धतीने समजतो, घाई केल्यास अर्थ समजणार नाही। त्यामुळे वाचताना गती ही योग्य असली पाहिजेत, आशयानुरूप आपल्याला गती असली पाहिजेत। एखादा धडा किंवा धड्यातील उतारा जर वाचायचा असेल तर त्या पद्धतीनं जो आशय असेल त्या पद्धतीनं वाचला पाहिजे। एखादी कविता जर वाचायची असेल तर ती योग्य गतीत लयीमध्ये वाचलेली असली पाहिजे। पुढचं वाचन कौशल्याचं क्षमता आहे, वाचताना प्रमुख विचारांची नोंद असावी। नुसते ओळी वाचून उपयोग नाही, तर वाचताना त्या आशयामध्ये जे काही प्रमुख विचार सांगितलेले आहेत, त्या आशयातील प्रमुख कल्पना आहेत, त्यांची नोंद आपल्या मनाशी करता येणे वाचनात महत्त्वाचं असतं। म्हणून वाचनातील आशयाचा अर्थ समजेल अशा पद्धतीनं विचारांची योग्य नोंद करून आपल्याला वाचता आलं पाहिजे। पुढची क्षमता आहे, वाचताना भाषेतील सौंदर्य जाणून घेता आलं पाहिजे। एखाद्या आशयाचं वाचन करत असतेवेळी किंवा एखादा आपल्याला धडा शिकवत असतेवेळी, एखादी कविता शिकवत असतेवेळी, त्याच्या त्या आशयामध्ये भाषा सौंदर्य असतं। ह्या वाचनातील जे भाषा सौंदर्य असेल, रचना सौंदर्य असेल, ते विचाराचं सौंदर्य असेल, याचा ठसा मनात उमटला पाहिजेत आणि तो विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे। म्हणून भाषेतील सौंदर्य लक्षात घेऊन आपल्याला वाचन करता आले पाहिजेत। पुढची क्षमता आहे, एका आशयाचा दुसऱ्याशी संबंध जोडता आला पाहिजेत। जो आपण वाचतो एखादा धडा शिकवत असतेवेळी, तो एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण जात असतेवेळी, तो आशय घेऊन जात असतेवेळी, त्या परिच्छेदाशी असलेला संबंध लक्षात घेऊन आपल्याला वाचता आलं पाहिजेत। म्हणजेच एका आशयाचा दुसऱ्या आशयाशी आपल्याला संबंध प्रस्थापित करता आला पाहिजेत। तर अशा पद्धतीनं आपल्याला या क्षमता लेखन कौशल्याच्या आणि वाचन कौशल्याच्या विकसित करता आल्या पाहिजेत। आणि त्याच्यासाठी वाचन आणि लेखन कौशल्य हे प्रयत्नाने आपल्याला प्राप्त करता येते, त्याच्यासाठी सरावाची आवश्यकता असते। म्हणून भरपूर वाचन आणि लेखन करणे आवश्यक आहे आणि ते विद्यार्थ्यांच्याकडून करून घेणेसुद्धा आवश्यक आहे।